ऐन दसऱ्याच्या दिवशी पहाटेच मुंबईतील बांद्रे बळेरी सी लिंकवर 4 गाड्या आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला होता. ज्या गाडीमुळे या अपघातांची मालिका घडली तिच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. कारमध्ये मोबाईल चार्जर लावण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याची कबुली आरोपी वाहन चालकाने दिली आहे. आरोपी इरफान अब्दुल रहीम बिल्किया याला पोलिसांनी भुईवाडा न्यायालयात हजर केले. पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले की तो त्याच्या मोबाईल फोन चार्जरला लावायचा प्रयत्न करत होता. तोच समोरच्या रस्त्यावरील दृश्य नजरेआड झाले. या क्षुल्लक कारणामुळे 5 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर या अपघातात 8 जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.